शिवसेना के दो गुटों के बीच सुप्रीम कोर्ट में लंबित मामले की सुनवाई अब सोमवार तक के लिए टाल दी गई है। इस पर प्रतिक्रिया देते हुए बीजेपी नेता सुधीर मुनगंटीवार ने उम्मीद जताई कि जिस नेता के होठों, पेट और हड्डियों में हिंदुत्व है उसे न्याय मिलेगा। सुप्रीम कोर्ट को तर्क के आधार पर फैसला करना चाहिए। मुनगंटीवार ने यह भी कहा कि हमें ज्यादा से ज्यादा समय लेना चाहिए और एक बार इस बात को स्पष्ट कर लेना चाहिए। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे प्रत्येक व्यक्ती आपल्या नैतिक विजयाच्या दृष्टीने पाहत असतो आणि हेही खरं आहे की आता काही संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाने किंवा सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने या संदर्भामध्ये तर्काच्या आधारावर 21व्या शतकामध्ये असणाऱ्या राजकीय परिस्थितीच्या आधारावर आता निर्णय करण्याची आवश्यकता आहे। काही लोक राजकीय पक्ष म्हणजे आपल्या परिवाराच्या मालकीचा आहे असं समजतात। घराणेशाही, परिवारवाद हा त्यांच्या प्रत्येक कृतीमध्ये आपल्याला दिसतो की महाराष्ट्राच्या 13.5 कोटी लोकांमध्ये किंवा त्यांच्या पक्षाच्या लाखो कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्या कुटुंबातील सदस्य एवढा कोणीही पात्रच नाही ही भावना या अमृत महोत्सवी वर्षामध्ये जेव्हा काही राजकीय पक्षामध्ये आपण बघतो तेव्हा या दृष्टीने सुप्रीम कोर्टाने सुद्धा चिंतन करण्याची आवश्यकता आहे। आवश्यकता असेल तर सुप्रीम कोर्टाने काही सजेशनसुद्धा संसदेला देता येतील किंवा देण्याची आवश्यकता आहे की एका कुटुंबातील किती सदस्यांनी लोकप्रतिनिधी व्हायचं, हा काय कौटुंबिक वारसा आहे का। शेवटी कोणताही राजकीय पक्ष निवडणूक आयोगामध्ये त्याची नोंदणी होते तेव्हा त्या राजकीय पक्षाला शपथपत्र द्यावं लागतं की मी माझा पक्ष पक्षांतर्गत लोकशाहीच्या माध्यमातून चालवेन। आता ज्या पक्षाला नैतिक विजय वाटतो आहे त्या पक्षामध्ये जर असंख्य कार्यकर्त्यांना पक्ष नेतृत्व बदलावं असं वाटत असेल, पक्षाचं नेतृत्व दुसऱ्या एखाद्या कार्यक्षम व्यक्तीने करावं असं वाटत असेल जो त्या पक्षाचा वैचारिक वारसा पुढे नेतो आहे, ज्या पक्षाचा विचार हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विचाराच्या विरोधी राहिला, सत्तेसाठी खुर्चीसाठी ओठात हिंदुत्व आणि पोटात खुर्ची असं जर भावना कार्यकर्त्यांना वाटत असेल की अशा नेतृत्वाच्या ऐवजी ओठातही हिंदुत्व, पोटातही हिंदुत्व, रक्ताच्या कणाकणात हिंदुत्व या भावनेने नेतृत्व केलं पाहिजे, तर सुप्रीम कोर्टाला आता या संदर्भामध्ये अभ्यास करून जितके दिवस लागतील तेवढे दिवस घेऊन आता ही आवश्यकता आहे। कारण आपण काँग्रेसमध्ये बघितलं, काँग्रेस काय परिवाराचा पक्ष आहे का। पण G23 ज्या नेत्यांनी आयुष्याच्या आयुष्य काँग्रेस पक्षासाठी दिलं होतं त्या नेत्यांनी सुद्धा सांगितलं की काँग्रेसमध्ये बदल घडवले पाहिजे, पण कोणी त्यांना ऐकायला तयार नाही। शेवटी त्यापैकी काही नेत्यांनी स्वतःच बदल करून भारतीय जनता पार्टीमध्ये आले। शेवटी देशहिताचा, राष्ट्रहिताचा हा झेंडा जेव्हा वैचारिक आपण हाती घेतो तेव्हा या वैचारिक झेंड्याच्या मागे घराणेशाही असेल, वंशवाद असेल, परिवारवाद असेल, प्रथम मी मग माझं कुटुंब मग माझा मित्र परिवार ही जर भावना असेल तर त्याचं चिंतन करण्याची आवश्यकता ही सुप्रीम कोर्टाला निश्चित आहे आणि ती केली पाहिजे। बाहर बाहर उठो बैठो। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com।